करमाळा परिसरात बिबट्याची दहशत कायम असून नव्यानं त्याचं दर्शन झाल्यानं पुन्हा एकदा पाचावर धारण बसली आहे करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात आला मात्र आता बिबट्याचं दर्शन झाल्यानं इथं खळबळ उडाली आहे वांगी नंबर एक आणि बिरडगाव बाबत वनविभागास कळवण्यात आलं तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत अठरा डिसेंबर रोजी वनविभागाच्या कारवाईत तिघांचा बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालून ठार करण्यात आलेलं होतं त्यानंतर वांगी बिटरगाव चिकलठाण शेटफळ या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असताना आणि पंधरा दिवसांपासून खोळंबईन राहिलेली शेतीची कामं आणि गावातील दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बावीस डिसेंबर रोजी वांगी नंबर एक इथं धनाजी देशमुख यांना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शेतीत ट्रॅक्टरद्वारे मशागत सुरू असताना ट्रॅक्टरच्या उजेडात बिबट्याचं दर्शन झालेलं होतं त्यानंतर पंचवीस डिसेंबर रोजी हो वांगी नंबर एक इथंच मयूर जाधव यांच्या वस्तीवर पाळीव चार श्वानांवर हल्ला करून ठार मारण्यात आलेलं होतं सव्वीस डिसेंबर दरम्यान सायंकाळी बिटरगाव इथं रामा रोडगे यांच्या केळीच्या बागेजवळ शोभा सरडे आणि रामा रोडगे यांना बिबट्या वावरत असल्याचं दिसून आलेलं होतं त्यापूर्वी वांगी नंबर एक इथं गॅस गोडाऊनमधून गॅस टाक्या वाटणाऱ्या कामगारास बिबट्या दिसलेला होता एक बिबटा मारल्यानंतर दुसरा बिबट्या वारंवार वांगी नंबर एक आणि बिटरगाव शिवारात दिसून येत असल्यानं शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत शेतीची कामं पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत शेतात पिकांना पाणी द्यायला आणि खुरपणी करायला शेतकरी आता एकटे दुकटे नाहीत तर चार पाच जणांच्या टोळीनं जात आहेत तर जनावरांच्या गोठ्याला देखील रात्रभर संरक्षण दिलं जात आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली